मुळात आव्हानच नाही आहे, कारण राज्यामध्ये महायुती सरकारने माननीय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीनं अतिशय जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आणि सर्वसामान्य माणसाच्या चेहऱ्यावर आनंदाने गावागावामध्ये समृद्धी आणण्याच्या दृष्टीनं ज्या पद्धतीनं काम केलं त्यावरून मला तरी असं वाटतं की आव्हान नाही, जनतेला माझं काम आणि महायुतीचं काम या ठिकाणी आवडलेलं आहे आणि म्हणून पाचव्यांदा दिग्रस दारव्हा नेरची जनता मतदान रूपी आशीर्वाद देऊन मला या ठिकाणी परत सेवा करण्याची संधी उपलब्ध करून देईल। तगडा उमेदवार, अनेक तगडे उमेदवार याच्यापूर्वी 4 निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधात मी जनतेच्या आशीर्वादानं लढलो आणि जनतेने तगड्या उमेदवाराला प्रभावित केलं आणि सर्वसामान्य जनता 18 पगड जातीची जनता ही आज माझ्यासोबत आहे आणि म्हणून कोण उमेदवार देणार कोण माझ्या विरोधात राहणार त्यापेक्षा मी चांगलं काम केलेलं आहे आणि हे जनतेला माहीत आहे, म्हणून जनता माझ्या पाठीशी आहे।